आता जो काही राज्य सेवेचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जॉग्राफीचे जे काही 20 ते 25 प्रश्न येतात त्या 20 ते 25 प्रश्नांपैकी साधारणतः 6 प्रश्न आपल्याला पर्यावरणावर येताना दिसत आहेत. आणि ते 6 प्रश्न कशा प्रकारचे आहेत, एक्झॅक्टली काय घटकांवर येतात ते आपण पाहणारच आहोत. आणि त्या हिशोबानेच आपण आजचे जे काही लेक्चरमधले घटक आहेत ते कव्हर करणार आहोत. आज आपलं टार्गेट आहे 4 तासात पर्यावरण पूर्ण करायचं, पण मला वाटत नाही ते 4 तासात पूर्ण होईल. सो आजचे 4 तास उद्याचे 4 तास असं आपण पर्यावरण पूर्ण करू. आपल्या लेक्चरचा बेसिक उद्देश काय आहे, तर आपल्याला पर्यावरणामध्ये जे काही महत्वाचे घटक आहेत त्याची रिव्हिजन करायची आहे फक्त, बाकी काही नाही. त्यातले काही घटक तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले असतील, जर एखाद दुसरा घटक तुम्ही अभ्यासला नसेल तर तो तुम्हाला क्लिअर व्हावा एवढंच आपलं त्यात उद्दिष्ट आहे. सो वेगात आपण ते कव्हर करणार आहोत. 2 गोष्टी आहेत इथे पर्यावरणाचा अभ्यास करताना. एक तर आहे पर्यावरणाचा जो काही नॉर्मल कंडिशन्स आहेत, नैसर्गिक स्थिती पर्यावरणाची, त्याचा अभ्यास. त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांची संख्या साधारणतः जर पाहिलं तर 25% आहे, 25 ते 30%. आणि जे काही पर्यावरणाचा ऱ्हास आहे, पर्यावरणामध्ये जो काही बिघाड झालेला आहे त्या बिघाडावरती आलेले प्रश्न हे जास्तीत जास्त आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो आपण त्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत. ऱ्हासाचा जो भाग आहे त्या ऱ्हासाच्या भागामध्ये सुद्धा जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टींवर ते प्रश्न विचारतात. त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे ऱ्हास होत असताना त्याचं नियंत्रण करण्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील, मग ते कायदे असतील, प्रदूषण नियंत्रण कायदा असेल किंवा काही करार झाले, जसं पाणथळ भूमींसाठी कुठला करार झालाय, रामसर करार आहे, किंवा जागतिक हवामान वृद्धी जी होती, तापमान वाढ जी होती, त्याकरता वेगवेगळे संस्था आणि करार आहेत, जसं की COP COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे तुम्ही ऐकलं असेल. त्याच्या ज्या काही परिषदा झालेल्या आहेत त्या परिषदांमध्ये वेगवेगळे ठराव करार झालेले, त्यावर प्रश्न आलेले आहेत. तर त्या महत्वाच्या परिषदा त्यातलं जे काही बेसिक आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या गोष्टी फोकस करणार आहोत. सुरुवात करूयात आपण. सर्वात पहिला मुद्दा आहे हे पर्यावरण म्हणजे काय. तर ज्यावेळेस आपण पर्यावरणाचा विचार करतो त्यावेळेस पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या सभोवतालचे सजीव आणि निर्जीव घटकांना आपण एकत्रितपणे काय संबोधतोय, पर्यावरण संबोधतोय. या पर्यावरणामध्ये जे काही निर्जीव घटक आहेत त्या निर्जीव घटकांमध्ये आपल्याला काय काय आढळतंय, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. जो भाग सोपा आहे तो मी झटपट घेणार आहे, जो भाग महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने किंवा जो भाग किचकट आहे जो तुम्हाला माहिती नसेल किंवा समजत नसेल तिथे आपण वेळ जास्त देणार आहोत, हे लक्षात घ्या. आपला उद्देश काय आहे, कमीत कमी वेळेत पर्यावरणाची रिव्हिजन करणे, शिकवणं हा या लेक्चरचा उद्देश नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मध्येच मला थांबून विचारू शकता. आपला सर्वात महत्वाचा पहिला घटक आहे शिलावरण, म्हणजे पृथ्वीचं जे कवच आहे, कारण ह्या शिलावरणामधून सर्व सजीवांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मिळतात. म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्न पाहिजे. अन्न काय असतं, तर वेगवेगळे रासायनिक पदार्थ आहेत, त्या रासायनिक पदार्थांमध्ये आपल्याला वेगवेगळी खनिज पदार्थ आढळतात. हे सगळे खनिज पदार्थ आपल्याला कुठून मिळतात, शिलावरणातून मिळतात. शिवाय हे शिलावरण सजीवांना काय करते, अधिवास देते, राहण्याची जागा देते, हे लक्षात घ्या. हा मुद्दा तुमच्या लगेच लक्षात येईल की ते काय करते, पोषक द्रव्य पुरवते. हे त्याचं पहिलं फंक्शन आहे, हे त्याचं दुसरं फंक्शन आहे. युजली हे आपल्या लक्षात येत नाही. आयोग प्रश्न काय करेल की पर्यावरणातील शिलावरण हा घटक सजीवांच्या पुढील पैकी कोणत्या गरजा पूर्ण करतो, 1 पोषक द्रव्ये, 2 अधिवास आणि अजून एखादा मुद्दा दिला आहे. तुमचा डायरेक्ट फोकस कशावर जाणार आहे, पोषक द्रव्ये, पण त्याच्या बरोबरीने ते काय देते, अधिवास म्हणजे राहण्यासाठी जागा. वनस्पती मृदेमध्ये उगवतात, कीटक कृमी बरेचसे प्राणी मृदेमध्ये राहतात, त्यामुळे अधिवास महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा घटक आहे बघा जलावरण, हायड्रोस्फियर. हे अत्यंत महत्वाचं आहे का, कारण सजीवांच्या वाढीसाठी काय पाहिजे, पाणी आवश्यक आहे. हे पाणी आपल्याला तिथे प्राप्त होतंय या जलावरणापासून. आता त्या जलावरणामध्ये बघा 71% भाग सागराने व्यापलेला आहे. तुम्ही म्हणाल मग सागराचं पाणी आपल्याला काही उपयुक्त नाहीये, मग कसं काय, तर ते सागराच्या पाण्यापासूनच जलचक्राद्वारे काय होतंय, शुद्ध पेयजल आपल्याला प्राप्त होतं. ओके जस्ट मिनिट, लाईट बंद करणं, एकदम खालच्या लाईन मधलं बटन असेल. पुढे जाऊयात आपण. आता वातावरण हा पुढचा महत्वाचा घटक आहे, कारण त्या वातावरणामधून काय प्राप्त होत आहेत, विविध वायू सजीवांना प्राप्त होत आहेत. सो हे प्रमुख घटक झाले. पुढे जाऊयात आपण. आता त्यामधला काही वायूंचं महत्व आपण लक्षात घेऊया. नायट्रोजन हा सजीवांना काय प्रदान करतोय, प्रथिन. नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आहे, पण तो नायट्रोजन डायरेक्ट वापरता येत नाही आपल्याला,
त्या नायट्रोजनचं रूपांतरण होतं. नायट्रोजन चक्र तुम्ही सविस्तर अभ्यासनापेक्षित आहे, त्यामध्ये जे नायट्रोजनचं प्रथिनांमध्ये रूपांतर होतं ती प्रथिने मिळतात. ऑक्सिजन पुढचा एक महत्वाचा घटक यामधला काय, ऑक्सिजन जो सजीवांना प्राणवायू म्हणून उपयोगी आहे. प्राणवायू म्हणजे काय, तर ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीच्या पातळीवर चयापचयामध्ये जे काही अन्न खाल्लेलं आहे आपण, जे पचवलेलं आहे त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करत असतो. क्लिअर, तो ऑक्सिजनचा मुद्दा. अजून एक महत्वाचा वायू आहे आपल्यासाठी कोणता, कार्बन डायऑक्साइड. काय महत्व आहे कार्बन डायऑक्साइडचं, तर हा कार्बन डायऑक्साइड प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त आहे. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया सीओ टू मुळे होते. त्यानंतर बघा आता जीवावरण, हे या पर्यावरणाचं पुढचं एक आवरण आहे की ज्यामध्ये या तिन्ही आवरणातील सजीवांचं अस्तित्व समाविष्ट होते. सजीव जिथे राहतात ते. आता पुढे एक शब्द आहे बघा, इकोलॉजी. हे विचारलं जाऊ शकतं, इकोलॉजी हा शब्द कोणी सुचवला, तर तो सुचवलेला आहे जर्मन शास्त्रज्ञ आर्नेस्ट हेकल यांनी सुचवलेला आहे. या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत, पुन्हा पुन्हा येऊ शकतात हे लक्षात घ्या. वेगवेगळे शब्द किंवा वेगवेगळे शोध, वेगवेगळ्या संस्था याच्याशी संबंधित ज्या काही व्यक्ती आहेत त्यावर आयोग प्रश्न टाकतं, त्यामुळे हे माहिती करून घ्या, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण आता. त्या शब्दाचा उगम कसा आलेला आहे बघा, ऑकिओस म्हणजे घर किंवा पर्यावरण आणि लॉगॉस म्हणजे अभ्यास, या दोन शब्दांपासून, या दोन ग्रीक शब्दांपासून तो इकोलॉजी हा शब्द आलेला आहे. परिस्थितिकी ही जीव आणि त्यांचे जैव भौतिक पर्यावरण यामधील परस्पर संबंध अभ्यासणारी जीवशास्त्राची शाखा आहे. हे थोडंसं किचकट वाक्य सोपं करून मी सांगतोय, तुम्हाला लक्षात घ्या. सजीव आणि सजीवांच्या आजूबाजूचे जे काही आता पाहिलेले आपण घटक आहेत, कोणते, शिलावरण, जलावरण, वातावरण, ह्या सगळ्या घटकांचं मिळून जे काही तयार झाले ते जैव भौतिक वातावरण आणि ते सजीव यांच्यात परस्पर प्रक्रिया चालू असते त्याचा अभ्यास करणारं बायोलॉजीची ही ब्रांच आहे. त्यामध्ये जे काही जैविक घटक आहेत, जे काही अजैविक घटक आहेत, त्यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. पुढे जाऊयात आपण आता. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, हे दोन शब्द ऑटेकोलॉजी आणि सिनेकोलॉजी हे लक्षात ठेवा. याला मराठीमध्ये शब्द पुस्तकात दिलेले नाहीत, मराठी पुस्तकांमध्ये सुद्धा हे इंग्लिशच दिलेलं आहे, नीट लक्षात घ्या. प्रजाती, अधिवास व जीव समुदाय यांची संरचना यावर आधारित परिस्थितीचे वर्गीकरण दोन शास्त्रात केलेलं आहे. पहिलं बघा, ऑटेकोलॉजी काय, एखादी विशिष्ट प्रजाती किंवा त्यातील सदस्य यांचा पर्यावरणाशी असणारा संबंध जो आहे त्याचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे ऑटेकोलॉजी. अर्थ मी स्पष्ट करतो तुम्हाला. सिनेकोलॉजी काय, परिसंस्थेतील विविध प्रजाती, फरक लक्षात घ्या, इथे इथे काय आहे, विविध प्रजाती आहे आणि इथे काय आहे, एक विशिष्ट प्रजाती आहे. अर्थ मी स्पष्ट करतो, त्याचा पर्यावरणाशी असणारा संबंध आपण कशात अभ्यासतोय, सिनेकोलॉजी. लक्षात ठेवायची ट्रिक, शब्द कशाने चालू झालेला आहे, अ, पहिलं अल्फाबेट अ, पहिलं म्हणजे इथे आपण फक्त एका प्रजातीचा पर्यावरणाशी असलेला संबंध अभ्यासणार. ए म्हणजे फक्त एका प्रजातीचा पर्यावरणाशी असलेला संबंध अभ्यासणार. आणि एस म्हणजे आपण अनेक प्रजाती आणि त्यांचा पर्यावरणाशी असलेला संबंध अभ्यासतो. आता प्रजाती म्हणजे काय ते लक्षात घ्या जरा. साधा सोपा मुद्दा आहे, कुत्रा, ओके, डॉग, त्याला काही झूलॉजिकल नाव असेल, ती एक प्रजाती झाली. मांजर ही दुसरी प्रजाती झाली. मानव, होमोसेपियन, ही एक प्रजाती. होमोसेपियन या प्रजातीचा पर्यावरणाशी असलेला सहसंबंध ज्यावेळेस आपण अभ्यासतो तेव्हा ते शास्त्र कोणतं झालं, ऑटेकोलॉजी. मानव, कुत्रा, डुक्कर, घोडा, गाढव, आंब्याचं झाड, नारळाचं झाड, ह्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या प्रजातींचा पर्यावरणाशी असलेला संबंध ज्यावेळेस आपण अभ्यासतो तेव्हा ती काय झाली, सिनेकोलॉजी. इज इट क्लिअर, दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण आता. जीव समुदायाची संरचना म्हणजे ज्यावेळेस आपण परिसंस्थेमधल्या सजीवांचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या अभ्यासामध्ये आपल्याला काय दिसतंय ते लक्षात घ्यायचं. इथे त्या परिसंस्थेमध्ये जे काही सजीव मेंबर आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या हेडिंग खाली डिव्हाइड करतो. म्हणजे आता समजा आपल्या गावाची लोकसंख्या आहे, त्या गावाच्या लोकसंख्येला आपण कसं डिव्हाइड करतो, वयानुसारची माणसं, लिंगानुसार माणसं, जातीनुसार माणसं, धर्मानुसार माणसं, तसं
परिसंस्थेमध्ये जे सजीव आहेत त्यांना आपण डिवाइड करतोय, ते शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. जीव हा काय आहे? जीव हा स्वतंत्र अस्तित्वात असणारा व पुनरुत्पादन प्रक्रियेद्वारे नवीन जीव निर्मिती करू शकणारा परिस्थिती मधला मूलभूत घटक आहे. म्हणजे परिसंस्थेमधला कोणताही एक सजीव म्हणजे काय? जीव, ऑर्गॅनिझम. शरीर संरचनेत व दिसण्यात साधर्म्य असणाऱ्या तसेच कार्यात्मक दृष्ट्या सारख्या असणाऱ्या सजीवांना एकत्रितपणे प्रजाती म्हणतात. म्हणजे आता काय लक्षात घ्या, ज्यांच्यामध्ये गुणसूत्र समान आहेत. आता आपण इथे क्लासमध्ये जेवढे बसलेले आहोत किंवा ऑनलाईन जे काय आहेत त्या सगळ्यांची गुणसूत्रांची संख्या सेम आहे, 23 जोड्या, 46. म्हणजे आपण सगळे काय आहोत? शरीराच्या दृष्टिकोनातून दिसण्यामध्ये, शरीराच्या रचनेमध्ये दिसण्यामध्ये साधर्म्य आहे, तसंच कार्यात्मक दृष्ट्या सुद्धा साधर्म्य आहे. सो आपण सगळे काय झाले? एका प्रजातीचे जीव झालो. मी एक होमोसेपियन प्रजातीचा जीव, तो एक होमोसेपियन प्रजातीचा जीव, आपण सगळे एका प्रजातीचे घटक आहोत. क्लिअर? आता पुढचा बघा, जीवसंख्या काय असते? पॉप्युलेशन. या शब्दांवर प्रश्न येऊ शकतात. प्रश्न जोड्या लावाच्या स्वरूपात येईल, एका बाजूला शब्द देतील, दुसऱ्या बाजूला त्याचे अर्थ देतील. जोड्या लावा असं विचारलं जाऊ शकतं. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकाच प्रजातीच्या परस्पर संबंधित जीवांच्या संख्येला काय म्हणतात? जीवसंख्या. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. एकाच प्रजातीचे होमोसेपियन आपण सगळे काय कन्स्टिट्यूट करणार आहोत? जीवसंख्या, पॉप्युलेशन. कोणत्या प्रजातीची पॉप्युलेशन? होमोसेपियनची पॉप्युलेशन. बघा इथे, एखाद्या वनक्षेत्रातील कडुलिंबाची झाडे, कडुलिंबाचं झाड ही एक प्रजाती झाली. सो एका जंगलातली कडुलिंबाची झाडं म्हणजे ही एक काय झाली? पॉप्युलेशन. क्लिअर? जेव्हा प्रजाती हा शब्द आपण वापरतो तेव्हा भौगोलिक क्षेत्राची मर्यादा न आणता आपण शरीर रचना कार्यात्मक याचं विचार करत असतो. म्हणजे पृथ्वीवरची एक प्रजाती होमोसेपियन, मग तो पाकिस्तान मधला असेल, भारतातला असेल, रशियामधला असेल, कुठलाही, तिथे आपण लिमिट ठेवत नाही परिसंस्थेचं किंवा इतर कुठलंच नाही. या ग्रहावरचे सगळे सजीव की जे जेनेटिकली काय सेम आहेत. चला पुढे. पुढचा बघा आता, समुदाय. याला आपण म्हणतोय कम्युनिटी. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात आढळणाऱ्या, हा बघा फरक, विविध सजीव प्रजातींच्या जीवसंख्येचा मिळून काय तयार होतो? एक समुदाय. क्लियर? आधीचा शब्द जो आपण वापरला होता तो शब्द काय होता? जीवसंख्या आणि जीव. जीवसंख्या, जीव याच्यामध्ये आपण एकाच प्रजातीचा विचार केला होता. आता इथे आपण काय करतोय विचार? विविध प्रजातींचा मिळून काय होतोय? समुदाय. म्हणजे आता आपण हे समजा असं उदाहरण घेऊ, पण ह्या एका शेतामध्ये 10 माणसं आहेत, 4 कुत्रे आहेत, 3 बैल आहेत, 5 गाढव आहेत, हे सगळे वेगवेगळ्या प्रजातीचे मिळून काय झाली? कम्युनिटी, समुदाय. परिसंस्था काय असते? बघा आता हा कम्युनिटी, बघा आपल्या सभोवतालचं जग सजीव आणि निर्जीव दोन घटकांनी बनलेलं आहे, त्यांना आपण जैविक अजैविक असं म्हणतो. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील जैविक अजैविक घटक मिळून परिसंस्था. म्हणजे या कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती आल्या. आता याच्यात आपण ऍड काय केलेलं आहे? अजैविक घटक ऍड केले आणि मग ती काय झाली? परिसंस्था झाली. कळालं? समजलेला फरक? परिसंस्थेच्या पुढची कन्सेप्ट बघा, जीवसंहती. परिसंस्थेपेक्षा मोठी कन्सेप्ट काय आहे? जीवसंहती. बघा ती काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण हवामान, भौगोलिक क्षेत्र, तिथे आढळणाऱ्या प्रजाती याधर्वत साधर्म्य असणाऱ्या सर्व परिसंस्थांना एकत्रितपणे काय म्हणतो आपण? जीवसंहती. म्हणजे परिसंस्थांपेक्षा मोठा कन्सेप्ट काय असणार आहे? जीवसंहती. तुम्ही थोडा क्रम लक्षात ठेवा. जीव बघितला आपण, सर्वात पहिल्यांदा काय बघितलं आपण? ऑर्गॅनिझम, जीव. त्यानंतर काय? जीवसंख्या. त्यानंतर आपण काय पाहिले होते? समुदाय. मग परिसंस्था. जीव म्हणजे कुठलाही एक सजीव, जीवसंख्या म्हणजे एका विशिष्ट प्रजातीचे सगळे सजीव, समुदाय वेगवेगळ्या प्रजातीचे सजीव, त्याच्या पुढे काय? परिसंस्था. ते वेगवेगळ्या प्रजातींचे सजीव प्लस प्लस काय ऍड केलं आपण? अजैविक घटक ऍड केलं, परिसंस्था. आणि मग एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या परिसंस्था असतील त्या सगळ्या परिसंस्था मिळून काय झाला? जीवसंहती. क्लिअर?
त्याच्या पुढचा बघा आता जीवावरण. त्याच्या आधी याची उदाहरणं बघून घ्या जरा. जीवसंहती ही संकल्पना परिसंस्था, या संकल्पनेपेक्षा विस्तृत व गुंतागुंतीची आहे. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जीवसंहती मोठं की परिसंस्था मोठं? जीवसंहती मोठे. एका जीवसंहतीमध्ये अनेक वेगवेगळ्या परिसंस्था समाविष्ट होऊ शकतात. क्लिअर? बघा आता सागरी जीवसंहतीमध्ये प्रवाळ भित्तिका ही एक परिसंस्था आहे, आणखी बाकीच्या वेगवेगळ्या परिसंस्था एकत्र येतात. क्लिअर? पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात आपण. आता जीवावरण परिस्थितीतील जीवसमुदायाच्या संरचनेचा सर्वात मोठा वरचा स्तर म्हणजे काय? जीवावरण. म्हणजे क्रम बघा आपण कसा लावला. जीव, त्यानंतर काय? जीवसंख्या. त्यानंतर आपण काय म्हटलं होता? समुदाय. त्यानंतर आपण काय म्हटलं? परिसंस्था. त्यानंतर आपण काय म्हटलं? जीवसंहती. आणि त्यापेक्षा मोठं काय झालं? जीवावरण. आयोग हा क्रम लावा असं पण देतील. हे शब्द वेगवेगळ्या क्रमाने लावतील आणि चार पर्याय देतील. त्यातला सर्वात बरोबर क्रम कुठला? आपण रिवाइज करू. जीव म्हणजे काय? ऑर्गॅनिझम, कोणताही एक सजीव. जीवसंख्या पॉप्युलेशन म्हणजे एकाच प्रजातीच्या सजीवांचा ग्रुप. समुदायामध्ये काय होतंय? बऱ्याच वेगवेगळ्या प्रजातींच्या सजीवांचा ग्रुप. परिसंस्थे म्हणजे काय? समुदाय प्लस निर्जीव घटक. वेगवेगळ्या परिसंस्था एकत्रित आल्या की काय झालं? जीवसंहती. आणि अशा अनेक जीवसंहतींपासून काय तयार झालं? जीवावर. राहील क्रम सर्वांच्या लक्षात. जीव, जीवसंख्या, समुदाय, परिसंस्था, जीवसंहती, जीवावर. ओके, पुढे जाऊयात आपण. आता परिसंस्था, परत एक शब्द एक शास्त्रज्ञ इथे आलेला आहे. 1935 साली ए जी टॅन्सले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने परिसंस्था हा शब्द प्रचलित केला. त्यांना परिसंस्था या शब्दाचं जनक म्हटलं जात. क्लिअर? तुम्हाला ते पीडीएफ प्रोव्हाइड केलेले, तुम्ही वाटल्यास नंतर त्याचं प्रिंट काढा आणि हा व्हिडिओ पुन्हा बघताना ते त्यात मार्क करा, जेणेकरून रिव्हिजन करताना तुम्हाला ते सोपं जाईल. परिसंस्था म्हणजे सजीव आणि त्यांच्याशी संबंधित जैविक अजैविक घटक यांच्यातल्या आंतरक्रिया होय. म्हणजे समजा असं इमॅजिन करा, ही एक क्लासरूम जी आहे ती क्लासरूम म्हणजे एक खूप मोठं जंगल आहे. या जंगलात निर्जीव घटक आहेत, मृदा आहे, हवा आहे, पाणी आहे, सौर ऊर्जा आहे, वेगवेगळ्या प्रजातीचे सजीव आहेत. ह्या सगळ्यांची मिळून एक संस्था झाली, ती संस्था कोणती? परिसंस्था, ज्याला आपण इंग्रजीत काय संबोधतो? इकोसिस्टीम. त्याचे घटक बघा आता. पहिला घटक आहे अजैविक घटक, कोणता आहे? हवा. जो वातावरणाचा भाग आहे त्याचं महत्व काय ते मगाशीच आपण पाहिलेलं आहे. काय काय प्रोव्हाइड करते ते वेगवेगळे वायू आणि त्या वायूंची काय भूमिका आहे ते आपण पाहिलेली आहे. शिवाय त्या वातावरणातल्या वायूंची महत्वाची भूमिका जी आहे ती आपण सेपरेटली पाहणार आहोत. कशाबरोबर पाहणार आहोत? वातावरणाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू पुढच्या लेक्चर्समध्ये त्यावेळेस. पुढे चला आता. पुढचा घटक बघा आता यामध्ये पाणी. पाण्याबाबतचं सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्यामुळे परत आपल्याला ते बघायचं नाहीये. तापमान हा एक भौतिक घटक आहे. विविध प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव यांच्या अस्तित्वाकरता काय लागते? विशिष्ट तापमान लागतं. तुम्ही नीट लक्षात घ्या, या पृथ्वीवर सजीव मानव नाही, फक्त सगळे सजीव जर आपण पाहिले तर हे सगळे सजीव सर्वात जास्त आपल्याला कुठे आढळतात? तर हे आपल्याला सर्वात जास्त आढळत आहेत उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये. अंटार्क्टिकावर मोठ्या संख्येत सजीव आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे नाही, कारण तिथे काय आहे? तापमान अनुकूल नाही आहे. त्यामुळे तापमान जे विशिष्ट आवश्यक आहे सजीवांना ते गरजेचं आहे. तापमान कक्षेहून कमी किंवा जास्त तापमान असलं तर प्रजातींचा काय होतो? ऱ्हास होतो. इथे बघा, उष्ण कटिबंधात वाढणाऱ्या वनस्पती टुंड्रा प्रदेशातील वनस्पती इतक्या वाढू शकत नाही. पुढचं बघा, मृदा मगाशी आपण पाहिलंय अधिवास पुरवतोय, पोषक द्रव्य आणि पाणी पुरवत आहे. तेच मुद्दे इथे जरा रिपीट झालेले आहेत. त्याच्या पुढचा भाग बघा आता.
सूर्यप्रकाश कशासाठी आवश्यक आहे? हा प्रकाश संश्लेषण. इथे सूर्यप्रकाश म्हणण्यापेक्षा सौर ऊर्जा म्हटलं तर ते जास्त विस्तृत आहे. सौर ऊर्जेतून तुम्हाला उष्णता ऊर्जा मिळते. उष्णता ऊर्जेमुळे काय होते? मगाशी जर तापमान, सूर्यप्रकाश प्रकाश किरणांपासून काय होणार आहे? ती ऊर्जा मिळते जिच्या सहाय्याने काय करू शकतात? वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. क्लिअर? तर काही वनस्पतींना जास्त लागतोय, काहींना कमी सूर्यप्रकाश चालू शकतो. याचं उदाहरण बघा, खोल समुद्रामध्ये जिथे सूर्यकिरण पोहोचत नाहीत तिथे आपल्याला काही सजीव वाढताना दिसतात. हे त्याचं उदाहरण आहे, ते पुढे येईल आपल्या चर्चेमध्ये. आता सजीव घटक कोणते आहेत ते बघूयात आपण. जैविक घटक हे महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत, नीट लक्षात घ्या. परिसंस्थेमध्ये जे सजीव आहेत त्या सजीवांना आपण तीन कॅटेगरीत डिवाइड करतो, उत्पादक, भक्षक, विघटक. प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर. प्रोड्युसर काय करतात? प्रोडक्शन करतात. कशाचं प्रोडक्शन? अन्नाचं प्रोडक्शन. कोण करतात? हिरव्या वनस्पती. कशाच्या सहाय्याने? कार्बन डायऑक्साइड, सूर्यप्रकाश, मृदेतून पोषक द्रव्य, पाणी याच्या सहाय्याने. बघा, उत्पादक, स्वयंपोषी. स्वयंपोषी का म्हणतो आपण त्याला? त्यांचं अन्न ते स्वतःच बनवतात म्हणून. स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे सजीव म्हणजे उत्पादक. हरित वनस्पती हे त्यामध्ये येते. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. समुद्र तळातील खोल गळीमध्ये हायड्रोथर्मल व्हेंट्स मध्ये आढळणारे काही जीवाणू आपल्या जीवन प्रक्रियांना आवश्यक ऊर्जा स्वतःच निर्माण करू शकतात. त्यांना देखील काय समजलं जाते? उत्पादक. जीवाणू हे वनस्पती नाहीयेत, त्यांच्याकडे हरितद्रव्य नाहीयेत. ते काही केमिकल रिएक्शन्स करतात, म्हणजे खोल सागर तळाशी जे पृथ्वीला छिद्रपटी भेगा असतात तिथून बाहेर पडणारे अंतरंगातील उष्णता आणि रासायनिक पदार्थ याच्या सहाय्याने ते काय करतायत? अन्न निर्माण करतायत. हे बघा इथे दिलेलं आहे. ही ऊर्जा हायड्रोजन सल्फाइड या संयुगाच्या रसायन संश्लेषण अभिक्रियेद्वारे उपलब्ध होते. हे जे करणार आहेत कोण? हे याला काय म्हणतोय आपण? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. हे जे करणार आहेत त्याला आपण काय म्हणतोय? किमोसिंथेसिस, रसायन संश्लेषण. संश्लेषण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून निर्माण करणे. यांनी कशापासून निर्माण केली? प्रकाशापासून. यांनी कशापासून निर्माण केले? रसायनापासून. कुठलं रसायन आहे ते? प्रामुख्याने हायड्रोजन सल्फाइड. कुठे आहे ते? सागर तळाशी असणाऱ्या हायड्रोथर्मल व्हेंट्स. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. म्हणजे ते असं विचारू शकतील, आयोग काय म्हणेल, की हायड्रोजन सल्फाइड या संयुगापासून रसायन संश्लेषण करणारे जीवाणू उत्पादक आहेत की नाहीत. तर ते उत्पादक या कॅटेगरीमध्येच येतात, कारण रसायनापासून का होईना, ते स्वतःच अन्न स्वतः निर्माण करताय. त्यानंतर भक्षक बघा, आता पुढे जाऊयात आपण. जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, दुसऱ्यांवर अवलंबून राहतात, ते काय झाले? भक्षक. त्या भक्षकांमध्ये पण प्रकार आहेत बघा, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षक. वन बाय वन बघूयात आपण. प्राथमिक भक्षक म्हणजे काय? जे डायरेक्ट कशावर अवलंबून आहेत? हिरव्या वनस्पतींवर अवलंबून आहेत ते प्राथमिक भक्षक. जसं बघा, हरिण, हत्ती, नागतोडा. क्लिअर? मानव जेव्हा या घटकांचा उपयोग करतोय तेव्हा सुद्धा प्राथमिक भक्षक होणार आहे. द्वितीय भक्षक म्हणजे काय बघा? मांसाहारी. हे पूर्णपणे मांस खातात, म्हणजे वाघ झालं, सिंह झाला, असे जे आहेत ते काय करतायत? ते प्राथमिक भक्षकांवर अवलंबून आहेत. ते झाले द्वितीय भक्षक. आता बघा, मानव जेव्हा कोंबडी, शेळी यांचं मांस खातो त्याला द्वितीय भक्षक असं म्हटलं जातं. क्लिअर? आता पुढची गोष्ट लक्षात घ्या, ती जास्त महत्वाची, तृतीय भक्षक. जे जीव आपल्या अन्नासाठी इतर मांसाहारी प्राण्यांवर अवलंबून आहेत त्याला आपण काय संबोधणार आहोत? तृतीय भक्षक. इथे माणसाचं उदाहरण बघा, जेव्हा मानव छोटे मासे खाणाऱ्या मोठ्या माशांना खातो तेव्हा त्याला काय म्हणणार आहेत? तृतीय भक्षक. जेव्हा माणसाने चिकन खाल्लं तेव्हा तो काय झाला? द्वितीय भक्षक. आणि जेव्हा माणसाने मोठे मासे खाल्ले तो माणूस काय झाला? तृतीय भक्षक. हा फरक नीट लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. उभयहारी मानव याच्यात सुद्धा येतो. आपण थेट वनस्पती सुद्धा खातोय, आपण फळं खातो, भाजीपाला खातो आणि आपण मांस सुद्धा खातो. त्यामुळे माणसाचा समावेश कशात होईल? द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, उभयहारी या सगळ्यांमध्ये माणसाचा समावेश होतो.
आणि इवन प्राथमिक भक्षकामध्ये सुद्धा आपला होऊ शकतो, कारण आपण काय करतोय वनस्पती खातो. पण प्राथमिक भक्षक म्हटल्यावर काय, ते फक्त याच्यावरच अवलंबून असतात, आपण फक्त याच्यावर अवलंबून राहत नाही. पुढचं बघा, आता पुढचा महत्वाचा घटक आहे विघटक. विघटन करतात म्हणजे जे काही पृथ्वीवर सेंद्रिय पदार्थ आहेत. सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक मॅटर काय असतं, इथून पुढे तो शब्द वारंवार येईल. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय आहे, तर जे कार्बननी बनलेली संयुग आहेत ते, त्याला आपण काय म्हणतोय सेंद्रिय पदार्थ. अशा सेंद्रिय पदार्थाला कुजवणारे ते कोण झाले, विघटक. त्यामध्ये कोण येतात बघा, कवक आहे, जीवाणू आहे, बुरशी सुद्धा आहेत. हे सूक्ष्म जीव मृत वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचं काय करणार आहेत, असेंद्रिय पदार्थात पोषक द्रव्यांमध्ये रूपांतरण करतात. क्लिअर, ते नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे परिसंस्थेत काय होत आहे, पोषक द्रव्यांचं सतत चक्रीकरण होत राहतं. आता थोडासा टेक्निकल आस्पेक्ट आहे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. परिसंस्थेची उत्पादकता, आपण म्हणतो बघा मी गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं, 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल किती गेली, 40 किलोमीटर, म्हणजे ऍव्हरेज किंवा मायलेज 40 किलोमीटर, म्हणजे त्या इंजिनची कार्यक्षमता आहे 1 लिटरला 40 किलोमीटर. तसं परिसंस्थेची सुद्धा काय असते, उत्पादकता असते, प्रोडक्टिव्हिटी ऑफ द इकोसिस्टीम. म्हणजे परिसंस्थेमधला प्रत्येक सजीव आहे, वनस्पती असतील प्राणी असतील, ते काय करतायत, निर्जीव घटकांकडून मृदेतून पोषक द्रव्य घेतात, पाणी घेतात, वातावरणातून वेगवेगळे वायू घेतात, सौर ऊर्जेचा वापर करतात. या 4 घटकांचा वापर करून कशाची निर्मिती करतात, सेंद्रिय पदार्थांची निर्मिती करतात, कार्बन कंपाऊंडची. ते किती प्रमाणात होत आहेत, सेंद्रिय पदार्थांची निर्मिती किती होते, त्याला आपण त्या परिसंस्थेची उत्पादकता असं संबोधतो. साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखाद्या परिसंस्थेला सक्रिय राहण्यासाठी सौर ऊर्जेचा सातत्यपूर्ण पुरवठा आवश्यक असतो. हे बघा, एकक कालावधीत संचयित होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीचा दर म्हणजे परिसंस्थेची उत्पादक. क्लिअर, संपूर्ण जीवावरणाची निव्वळ प्राथमिक उत्पादकता वार्षिक 170 अब्ज टन शुष्क वजन, म्हणजे जे काही सेंद्रिय पदार्थ निर्माण केले त्यातलं पाण्याचा भाग काढला तर कोरड्या शुष्क सेंद्रिय पदार्थांचं वजन किती आहे, 170 अब्ज टन. ही निव्वळ प्राथमिक उत्पादकता आहे पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची, आयोग हे विचारू शकतं, हा आकडा लक्षात ठेवा. त्यापैकी 70% भाग समुद्राने व्यापलेला असून सुद्धा पृथ्वीवरच्या जीवावरणापैकी 70% भाग कशाने व्यापलाय, सागराने व्यापलाय, परंतु त्याची उत्पादकता फक्त किती आहे, 55 अब्ज टन इतकीच आहे. आणि उर्वरित 155 अब्ज टन हे कोण पुरवतोय, तर जमिनीवरचे सजीव करतात. म्हणजे पाण्यामधले सजीव किती, 55 अब्ज टन, जमिनीवरचे सजीव 115 अब्ज टन एवढी उत्पादकता आहे. जरी पाण्याने व्यापलेला भाग किती असला, 70%. का असं असेल, त्याला एक बेसिक कारण आहे, पाण्यामध्ये खोलीनुसार आपण खाली गेलो तर या जैव वस्तुमानाच्या निर्मितीला असणारे वायू, पाण्यात विरघळलेले वायू कमी होत जातात. सर्वात महत्वाचं काय, सौर ऊर्जा मिळेनाशी होते. त्यामुळे पाण्याने व्यापलेली जागा मोठी असली तरी सुद्धा तिथे ह्या जैव वस्तुमान निर्मिती करता पुरेसं स्पेस किंवा आवश्यक स्थिती नाही. कळालं सर्वांना, हे जे घटक आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा एक टेक्निकल भाग बघा, प्राथमिक उत्पादकता, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कोणाद्वारे, वनस्पतींद्वारे विशिष्ट कालावधीत एकक क्षेत्रात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जैव वस्तुमानाचा संचयन दर म्हणजे प्राथमिक उत्पादकता होय. म्हणजे हिरव्या वनस्पतींनी विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वेळेत किती अन्न निर्मिती केलेली आहे, त्याला आपण म्हणतोय प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्यात बघा, आता 2 सब पॉइंट येतात, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. प्रकाश संश्लेषण करून जे काही निर्माण केलेली एकूण ऊर्जा आहे तिला आपण म्हणतोय ग्रॉस. पण आता लक्षात घ्या, वनस्पतींना ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुद्धा काही ऊर्जा खर्च करावी लागते. ऊर्जेची निर्मिती करते वनस्पती, प्रकाश संश्लेषण करते, त्यावेळेस तिला श्वसन करायचे,
त्यात काही ऊर्जा खर्च होते. म्हणजे आता मी क्लास चालवतोय, क्लास चालवून समजा महिन्याला मी 1 लाख रुपये मिळवले, ते ग्रॉस झालं. पण त्या ग्रॉस मधलं मला लाईट बिल, भाडं, आणखी काही खर्च असतील ते वजा करावे लागले. ते समजा 40,000 झाले, तर 1 लाखातनं 40,000 गेले, राहिले 60, तो काय झाला? नेट. क्लिअर? तसाच प्रकारे बघा, एकूण प्राथमिक उत्पादकतेतून वनस्पती द्वारा श्वसन क्रियेकरता वापरण्यात येणारी ऊर्जा काय केली आपण? वजा केली, तर ती काय झाली? निव्वळ प्राथमिक उत्पादकता, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. क्लिअर? निव्वळ प्राथमिक उत्पादकता म्हणजे शाकाहारी सजीवांसाठी, विघटनांसाठी उपलब्ध करून दिलेला पदार्थ होय. म्हणजे आता वनस्पती वाढली, तिला मिळाली 100 एकक, त्याकरता त्या 100 मधले तिने स्वतःच्या जगण्यासाठी खर्च केली 40. आता वनस्पतीकडे शिल्लक किती आहे? 60. 60 काय झाली? नेट. 100 काय झाली? ग्रॉस. आता ही 60 जी नेट शिल्लक आहे ती कोण वापरणार आहे? हे भक्षक, शाकाहारी प्राणी, प्लस कोण वापरू शकतं? विघटक. विघटक कधी वापरतील? ती वनस्पती मृत्यू पावल्यावर. ती वनस्पती जिवंत असताना कोण वापरतील? शाकाहारी. क्लिअर? हे फरक नीट लक्षात ठेवा. द्वितीय उत्पादकता, द्वितीय म्हणजे कोण आले आता? भक्षक. प्राथमिक उत्पादकता कोणाशी संबंधित आहे? उत्पादक वनस्पतींशी. द्वितीय उत्पादकता कोणाशी संबंधित आहे? भक्षकांशी. भक्षकांद्वारे निर्माण केलेल्या जैव वस्तुमान किंवा सेंद्रिय पदार्थांच्या संचयनाच्या दराला आपण काय म्हणतोय? द्वितीय उत्पादकता असं संबोधत आहोत. क्लिअर? हे जैव वस्तुमान म्हणजे साध्या भाषेत लक्षात ठेवा, त्यांनी निर्माण केलेलं अन्न. क्लिअर? सकल द्वितीय उत्पादकता ग्रॉस, भक्षकांना उत्पादकांचं भक्षण करून मिळणाऱ्या एकूण जैव वस्तुमानाचा दर म्हणजे सकल द्वितीय उत्पादकता. म्हणजे मग अशी आपण काय म्हणालो होतो बघा, हिशोब करू आपण. वनस्पती, वनस्पतींनी एकूण निर्माण किती केली? 100. ती ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी झाली. त्यातली 40 वनस्पतींनी खर्च केली त्यांना जगण्यासाठी, ही ग्रॉस होती वनस्पतींची प्रायमरी. त्यातली 40 खर्च केले, 60 राहिले, ही नेट झाली. ही नेट कोणाला मिळाली? समजा आपण कन्सिडर करू हरिण. हरणाला किती मिळाले? 60. हे 60 हरणासाठी काय झाले? ग्रॉस. कळालं? आता हरिण त्याच्या जगण्यासाठी 20 खर्च करतोय, मग हरणाकडे शिल्लक किती राहिले? 40. मग हे हरणाला कोणी खाल्लं? वाघाने. बरोबर? वाघाला किती मिळाले? 40. म्हणजे वाघासाठी 40 काय झाली? ग्रॉस. कळालं हिशोब? निव्वळ द्वितीय उत्पादकता तेच आहे, भक्षकांद्वारे चयापचय क्रियेकरता, तुम्ही साध्या भाषेत लक्षात ठेवा, जगण्याकरता त्यांनी खर्च केलेली ऊर्जा वजा केली तर राहिलेली काय? निव्वळ द्वितीय उत्पादक. पुढचा टप्प्यावर जातोय आपण. आता हे दुसरी कॅटेगरी झाली उत्पादक भक्षक. आता आपण कोणाकडे आलेलो आहोत? विघटक. हे विघटक काय आहेत बघा, हे सेंद्रिय पदार्थांचं म्हणजे कार्बन कंपाऊंड. हे कार्बन कंपाऊंड कुठल्या स्वरूपात असू शकतात? ते प्रोटीन्स असू शकतात, ते कार्बोहायड्रेट असू शकतात, ते फॅट्स असू शकतात. क्लिअर? हे आपल्या पोटावर काय जमा झाले? फॅट्स. या मसल मध्ये काय आहेत? प्रोटीन्स. ओके, सो असे जे घटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे खनिज पदार्थ आहेत. सर्वात प्रमुख, सर्वात मोठ्या प्रमाणात कोणता आहे? कार्बन. म्हणून त्याला काय म्हटले? सेंद्रिय पदार्थ. आता ज्या वेळेस आपला मृत्यू होईल त्यावेळेस आपलं शरीराचं विघटन होतं, ते कुजतं आणि मग त्यामधले ते सगळे घटक सुटे होतात आणि परत हवा, पाणी, जमीन यामध्ये ते जातात. क्लिअर? त्याला आपण काय म्हणतोय? विघटन. बघा इथे मृतोपजीवी, मृत शरीरावर जगणारे सूक्ष्मजीवांसाठी झाडांचा पालापाचोळा अवशेष हा अन्नाचा प्रमुख स्रोत आहे. याचा फायदा काय होतो? याच्यामुळे घटक द्रव्यांचं चक्रीकरण होतो. प्लस याच्यामुळे मृदेला काय मिळतोय? ह्युमस हा महत्वाचा पोषक पदार्थ मिळत असतो. प्लस खनिज सुद्धा मिळणार आहेत. हे सगळे घटक अडकले होते. कशात अडकले होते? यामध्ये. त्यांना सुट्ट केलं विघटन प्रक्रियेद्वारे. ऊर्जेचं प्रवाह, हा ऊर्जा प्रवाह जो आहे तो सुरू होतोय सूर्यापासून. सौर ऊर्जेपैकी 2 ते 10% जेमतेम आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरत असतो, हे लक्षात घ्या. आता ह्या गोष्टी सोप्या आहेत, यावर प्रश्न येण्याची फार मोठी शक्यता नाही. आपण ते झटपट संपूयात.
अन्न साखळी, परिसंस्थेमध्ये जे सजीव आहेत ते एकमेकांमध्ये एकमेकांशी गुंतलेले आहेत, एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून आहेत. वाघ अवलंबून आहे कोणावरती? सिंहावर. बरोबर. वाघ अवलंबून आहे हरणावर, हरिण अवलंबून आहे गवतावर. सो ती काय झाली? एक अन्न साखळी. अशा अनेक अन्न साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या की काय होतं? अन्न जळ. बघा आता उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी, विघटक यांच्यामध्ये सातत्याने आंतरक्रिया सुरू असते. कशासाठी? पोट भरण्यासाठी. या आंतरक्रियेत एक वैशिष्ट्यपूर्ण क्रम असतो, तो क्रम आता आपण बघितला. हरिण, गवत, वाघ. बरोबर. गवत, हरिण, वाघ. क्लिअर. मग त्या अन्न साखळीत एकापेक्षा जास्त कडे असतात. त्यांचे दोन प्रकार आहेत. बघा हे दोन प्रकार महत्वाचे आहेत. इथपर्यंत जर तुम्हाला माहिती असतं, कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल. कोणती गोष्ट? ही गोष्ट. तृणभक्षक अन्न साखळी, जे आता मी उदाहरण तुम्हाला दिलं ते कोणतं उदाहरण होतं? तृणभक्षक अन्न साखळी. तृण म्हणजे गवत, गवताचं भक्षण करणारं, म्हणजे वनस्पतीवर अवलंबून असणाऱ्या सजीवांची अन्न साखळी म्हणजे काय? तृणभक्षक अन्न साखळी. त्यामध्ये काय आहेत? उत्पादक, जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्मिती करतात, म्हणजे हिरव्या वनस्पती, हे पहिल्या टप्प्यात येतात. जसं गवत आलं आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यात आलं हरिण, वाघ. ही बघा विघटक अन्न साखळी. याच्यामध्ये कोण येणार आहेत? विघटक येणार आहेत. ते ही प्रक्रिया करत नाहीत. ते कोणती प्रक्रिया करतात? ते विघटनाची प्रक्रिया करतात. कोण करणार आहे ते? बुरशी झालं, कवक झालं, हे दुसऱ्या टप्प्यात असतं. त्यांना अन्न विघटक असे म्हणतात. म्हणजे आपल्या घरात समजा एखादा ब्रेडचा तुकडा ठेवला, आपण लक्ष दिलं नाही, तो ब्रेडचा तुकडा हा निर्जीव पदार्थ आहे. त्यात कार्बोहायड्रेट आहेत, स्टार्च आहे आणि बरंच काही असेल. त्याच्यावर कोण जगतंय? बुरशी. त्या बुरशीला कोण खातात? काही कीटक. त्या कीटकांना कोण खातात? आणखी मोठे कीटक. म्हणजे ती एक झाली अन्न साखळी. पण त्या अन्न साखळीची सुरुवात या प्रक्रियेपासून झालेली नाहीये. त्या अन्न साखळीची सुरुवात कशापासून झाली? याच्यापासून झाली. म्हणून ती कुठली अन्न साखळी? विघटक अन्न साखळी. आयोग काय करेल? अशा अन्न साखळीचे चार उदाहरणं देतील. पुढील पैकी कोणती विघटक अन्न साखळी आहे किंवा नाही असं काहीतरी ते विचारतील. पण त्यासाठी मुळात तुम्हाला हे माहिती पाहिजे, विघटक अन्न साखळी आहे काय. क्लिअर. गॉट इट. हे अन्न जाळे मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय, वेगवेगळे अन्न साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या की काय होतंय? अन्न जाळ. आता हा एक पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला बघावा लागेल, पोषण स्तर, पोषण पातळी. हे काय असतंय? प्रत्येक सजीवाचे आपल्या नैसर्गिक पर्यावरणातील अथवा परिसंस्थेतील स्थान ऊर्जा प्रवाहानुसार निश्चित होतं. त्यातून तो एक त्याचा पोषण स्तर होतो. कोणता कोणता आहे तो बघा. आता नीट लक्षात घेता, अन्न साखळीतल्या प्रत्येक स्तरास पोषण स्तर किंवा पोषण पातळी असं म्हटलं जातं. पोषण स्तर म्हणजे एखाद्या सजीवाचा अन्न प्रदान करण्याचा स्तर. ते वेगवेगळे स्तर आहेत. जसं उत्पादक हे स्वयंपोषी झाले, त्यानंतर भक्षक, परपोषी, त्यानंतर विघटक, हे वेगवेगळे टप्पे आहेत. त्यानुसार वेगवेगळे पिरॅमिड्स तयार होतात. परिस्थितीकीय मनोरे, म्हणजे एकावर दुसरा अवलंबून आहे, दुसऱ्यावर तिसरा अवलंबून आहे, तिसऱ्यावर चौथा अवलंबून, चौथ्यावर पाचवा. त्यातून काय तयार झाला? एक पिरॅमिड तयार झाला. त्या पिरॅमिड्सला आपण काय म्हणतोय? परिस्थितीकीय मनोरे. हे तीन प्रकारचे मनोरे असतात बघा, संख्येचा, जैव वस्तुमानाचा आणि ऊर्जेचा. नीट लक्षात घ्या, हे थोडं किचकट आहे. सजीवांच्या संख्येनुसारचा मनोरा म्हणजे संख्येचा मनोरा. जैव वस्तुमानाचा म्हणजे त्या सजीवाच्या शरीरामध्ये. आता हे माझं शरीर आहे, माझं वजन आहे 80 किलो. 80 किलोला जैव वस्तुमान म्हणणार का? नाही. या 80 किलो मधनं पाण्याचं वजन बाजूला काढलं, समजा ते पाण्याचं वजन आहे 35 किलो. क्लिअर. म्हणजे राहिले किती? 45 किलो. म्हणजे या शरीराचं जैव वस्तुमान किती? 45 किलो. असं उत्पादकांच्या पातळीवर ज्या वनस्पती आहेत त्यांचं पाणी वजा जाता किती वजन, ते जैव वस्तुमान, त्याचे मनोरे आपण करतो. आणि तिसरा काय? ऊर्जेचा मनोरा. एक एक लक्षात घेऊ आपण. ह्या दोन्हीमध्ये काय होतं? मनोरा हा असा पण असू शकतो आणि असा पण असू शकतो. इथे सुद्धा सुलट आणि उलट मनोरा असू शकतो. हे तुम्हाला वाचलं असेल तर माहिती असेल, मी थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ आपण इथे नाही घालवणार. ऊर्जेचा मनोरा मात्र फक्त कसा असतो? सुलट असतो. ऊर्जेचा मनोरा उलट नसतो. हे नीट लक्षात ठेवा. आता याचा अर्थ काय बघा, संख्येचा मनोरा ज्यावेळेस आपण असं म्हणतो, आपण इथे समजूयात उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, म्हणजे उत्पादकांची संख्या कशी जास्त,
त्याच्यापेक्षा कमी प्राथमिक भक्षकाची, त्यापेक्षा कमी द्वितीय भक्षकाची, त्यापेक्षा कमी तृतीय भक्षकाची, तो मनोरा झाला सुलट. कधी कधी काय होतंय, उत्पादकाची संख्या कमी, त्यावर जगणारे आणखी जास्त, त्याच्यावर जगणारे आणखी जास्त, कधी कधी तो असा पण असू शकतो. अनियमित मनोरा, उदाहरण बघू आपण. वेगवेगळ्या प्रकारचं गवत वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचं, संख्या जास्त, त्यावर जगणारे शाकाहारी प्राणी हरिण जिराफ संख्या कमी, त्यावर जगणारा वाघ सिंह त्यांची संख्या आणखी कमी, तो मनोरा कसा झाला सुलट. पुढचं बघा, एखाद्या वनस्पतीवर जगणारे कीटक, एखादं झाड आहे, त्या झाडाला कीड लागली, बारीक बारीक कीटक झाले, तर झाड एकच आहे पण त्याच्यावर जगणारे कीटक खूप जास्त, त्या कीटकांवर जगणारे मोठे कीटक आणखी जास्त. तसंच हा बघा, एखादं झाड आहे, त्या झाडावर लागलेली कीड, ते कीटक खूप आहेत, ते काही हजार असतील, मेबी लाख असतील, कारण ते बारीक बारीक असतात, त्यांना खाणारे पक्षी, त्यांची संख्या काय झाली परत कमी झाली, म्हणजे तो मनोरा कसा आला अनियमित झाला. क्लिअर, समजतंय सर्वांना? इथे तसंच आहे बघा, जैव वस्तुमानाचा मनोरा, वनस्पती जंगलातल्या त्या सगळ्या वनस्पतींचं वस्तुमान खूप जास्त, त्यावर जगणाऱ्या प्राथमिक भक्षकांचं वस्तुमान थोडं कमी, त्यावर जगणाऱ्या वाघ सिंहा सरकारचं वस्तुमान आणखी कमी 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 होत गेलं. इथे उलट आहे बघा, प्लँक्टन्स समुद्रामधले एक पेशीय सजीव, त्यांचं वस्तुमान खूप कमी आहे, संख्येने भरपूर आहेत पण वस्तुमान कमी आहे, त्याच्यावर जगणारे लहान मासे त्यांचा आकार वाढला, त्याच्यावर जगणारे मोठे मासे आणखी वस्तुमान वाढलेलं आहे. ऊर्जेबाबत तसं नाहीये बघा, ऊर्जेत काय होतंय, उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, ऊर्जा काय होत जाते कमी, हे जरा महत्वाचं आहे, ते आपण बघूया. संख्येचा सरळ मनोरा किंवा सुलट, त्यामध्ये बघा, शाकाहारी प्राण्यांची संख्या मांसाहारीपेक्षा जास्त. संख्येचा उलटा मनोरा बघा, एखाद्या झाडावर अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांची संख्या एकापेक्षा जास्त, त्यामुळे पहिल्या टप्प्यात संख्या कमी, दुसऱ्या टप्प्यात संख्या जास्त. अनियमित मनोरा बघा, एखाद्या झाडावर अवलंबून असणाऱ्या कीटकांची संख्या कशी आहे, खूप जास्त आहे, आणि कीटकांवर अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांची संख्या कीटकांपेक्षा कमी. ओके, पुढे बघा, आता जैव वस्तुमानाचा मनोरा, ठीक आहे, हा तितका नाही महत्वाचा. महत्वाचा आहे हा, हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावर उपलब्ध होणाऱ्या एकूण ऊर्जेची माहिती देतोय, हे नाव लक्षात ठेवा. 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्न साखळी आणि त्यातील ऊर्जा प्रवाह यांचा अभ्यास केला, त्याने हा सिद्धांत बघा, 10% ऊर्जा प्रवाहाचा सिद्धांत. आयोग अगदी साधा सोपा प्रश्न टाकू शकतो, 10% ऊर्जा प्रवाहाचा सिद्धांत पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला, कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलाय, लेंडवन. ओके, त्या सिद्धांतानुसार काय बघा, एका पोषण स्तराकडून पुढच्या पोषण स्तराकडे होणाऱ्या ऊर्जा प्रवाहाची कार्यक्षमता ही साधारणपणे किती असते, 10%. म्हणजे कसं आहे, वनस्पतीला मिळाली 100, त्या वनस्पतीवर जगणारं हरिण त्याला किती मिळणार, 100 मिळाली वनस्पतीला, हरणाला मिळणार त्याचे 10%, 10 मिळणार. त्या हरणाकडून वाघाला मिळणार किती, 10% म्हणजे 1. असे ती कमी 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 होत जाते. आता तुम्ही म्हणाल मग त्या एकावरती वाघ, 1% वाघ कस का जगणार, पण वाघ एका हरणावर अवलंबून राहत नाही, 100 हरणांचं वर्षभरात तो भक्षण करेल, तो त्याला अशी 1% करत वाढत जाते. क्लिअर, प्रत्येक पोषण पातळीवर उत्पादकापासून ते उच्च भक्षकापर्यंत ऊर्जा सातत्याने कमी होत जाते. येथे उष्मागतिकाचा दुसरा नियम, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लागू होतो. हे की वर्ड जे आहेत ते मात्र लक्षात ठेवा, म्हणून मी मला सांगितलं की हा पॉइंट आपल्यासाठी जरा जास्त महत्वाचा आहे.
आता हे थोडक्यात बघा, इथे खोलात जायचं नाही कारण प्रश्न जवळपास आलेलेच नाही त्याच्यावर. मगाशी आपण काय म्हणालो, परिसंस्थेमध्ये जे उत्पादक आहेत हिरव्या वनस्पती ते काय करतायत, प्रकाश संश्लेषण, आणि सागरामध्ये खोल तळाशी असणारे जीवाणू काय करतायत, रसायन संश्लेषण. हे सगळे काय करतात बघा, मृदेमधले खनिज पदार्थ, वातावरणामधला कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन हे वायू वापरतात, नायट्रोजन सुद्धा वापरतात, पाणी वापरतात, आणि त्यापासून ते अन्न निर्मिती करतात, स्वतःच्या शरीराची निर्मिती करतात. आता हे आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर आणि बरेचसे पदार्थ अडकलेले आहेत. हे आपण घेतलंय निर्जीवांकडून, ते निर्जीवांकडे काय व्हायला पाहिजे, परत जायला पाहिजे. जातं ते कसं जातं, ज्यावेळेस आपण जिवंत असतो त्यावेळेस आपलं शरीर या गोष्टी उत्सर्जित करतो, आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, आपण लघवी उत्सर्जित करतो, आपण उच्छ्वास सोडतो, या सगळ्यामधून आपण घेतलेले पदार्थ सतत काय होत जातात, निर्जीवांकडे परत जात राहतात. आपण ऑक्सिजन घेतला होता श्वसन करताना, आपण कार्बन डायऑक्साइड सोडला त्यात सुद्धा काय गेलेला आहे, ऑक्सिजन गेलेला आहे. आपण पाणी पिलो, घामाद्वारे लघवीद्वारे ते आपण बाहेर सोडलेलं आहे. सो हे चक्र सतत चालू असतं. तसंच आपण ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अडकलेले हे घटक काय होणार, परत जाणार. आपली बॉडी जर जाळली लगेच जातील, आपली बॉडी जर जमिनीमध्ये गाडली तर विघटन होऊन काही वर्षांनी जातील, पण ते परत जाणार आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की निर्जीवांकडून सजीवांकडे येणारे घटक सजीवांद्वारे वापरले जातात आणि ते परत निर्जीवांकडे जातात. हे जे चक्र आहे त्याला आपण जैव भूरासायनिक चक्र, बायो जिओ केमिकल सायकल असं म्हणतो. जी काही पोषक द्रव्य आहेत या निसर्गामध्ये, जे काही खनिज पदार्थ आहेत त्यातले जे खनिज पदार्थ सजीवांना जगण्यासाठी आवश्यक आहे, त्या सगळ्या खनिज पदार्थांचं काय असणारे असं चक्र सुरू असणारे, त्या चक्राला आपण म्हणतोय जैव भूरासायनिक चक्र. जे खनिज पदार्थ सजीवांना जगण्यासाठी आवश्यक नाहीत त्याचं चक्र सुरू होत नाही. पारा, पाऱ्याला काय म्हणतो आपण, मर्क्युरी. आवश्यक आहे का सजीवांना जगण्याला, अजिबात नाही, त्यामुळे त्याचं चक्रीकरण होत नाही. तो जर चक्रीकरणात घुसला तर ते झालं प्रदूषण. मिनामाटा डिसीज ऐकलंय का, जपानमधल्या मिनामाटा शहरामध्ये काय झालं, तळ्यामध्ये मर्क्युरी पसरला, मग तो माशांच्या शरीरात गेला, माशांना खाल्लं माणसाने आणि माणसं मृत्यू पावलं, त्यामुळे त्याला मिनामाटा डिसीज असं म्हटलं. म्हणजे अनावश्यक पदार्थ चक्रीकरणात शिरला की प्रॉब्लेम. जे आवश्यक आहे त्याचं चक्रीकरण होतं, जे जास्त आवश्यक आहे त्याचं जास्त चक्रीकरण होईल. कार्बन, नायट्रोजन याचं चक्रीकरण कसं होतंय, जास्त प्रमाणात होतं. फ्लोरिनचं चक्रीकरण होतं पण ते कसं होतं, कमी प्रमाणात. सो अशी वेगवेगळी चक्र आहेत. ही दोन प्रकारचीच बघा, वायू चक्र आणि अवसाद चक्र. हे फार फास्ट असतं आणि हे कसं असतं, मगाशी आपण ऑक्सिजन घेतला शरीरामध्ये त्याचा वापर झाला, कार्बन डायऑक्साइड तयार झाला, काही मिनिटात बाहेर पडला, कसं आलं, फास्ट. पण काल जेवताना आपण पालेभाजी खाल्ली, त्या पालेभाजीतून शरीरात काय गेलं, लोह. ते लोह आपल्या शरीरात वापरलं गेलं, तेव्हा आपण दूध पिलो त्यात कॅल्शियम होतं, ते वापरलं गेलं, ते कुठे जाऊन बसलं, आपल्या बोन्समध्ये. ते लगेच परत जाणार आहे का, त्याला दीर्घकाळ लागेल. मे बी आपण वर गेल्यावर जेव्हा आपल्या अस्थीचं ज्वलन होईल तेव्हा ते निर्जीवांमध्ये परत जाईल. म्हणजेच काय, अवसादाचं चक्र कसं आहे, स्लो, आणि वायूचं चक्र कसं आहे, फास्ट. हे लक्षात ठेव. अवसाद चक्रापेक्षा वायुचक्राचा वेग जास्त असतो. आता हे वेगवेगळ्या घटकांचे चक्र दिलेले आहेत. पुस्तकात तुम्हाला ही चक्र सापडतील, जलचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, हायड्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, सल्फर चक्र, फॉस्फरस चक्र. ही 5-6 चक्र पुस्तकात कुठल्याही दिलेले आहेत, ती एकदा वाचून बघा. त्यावर प्रश्न आलेले नाहीत ते आपण इथे घेत बसणार नाही, ते फक्त एकदा वाचा. नाही समजलं तर मला विचारू शकता उद्या परवा कधी. आता एक अतिशय महत्वाचा टेक्निकल पॉइंट बघतोय आपण, जो बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यासतच नाहीत. क्वचित प्रश्न आलेले आहेत त्यामुळे प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे.
परिसंस्थेमधील विविध पोषण स्तरावरील सजीव त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. एक सजीव दुसऱ्याशी जोडला गेलेला आहे, आपण जोडले गेलेले आहोत बोकड चिकन याच्याशी, का? कारण ते आपलं उद्याचं जेवण आहे, मे बी आजचं सुद्धा, ठीक आहे. म्हणजे आपला आणि त्यांचा काहीतरी संबंध आहे. तो संबंध काय आहे? मानव आणि कोंबडी याचा काहीतरी संबंध आहे. जसं एखादी गाय आहे, त्या गायीच्या त्वचेवर बघा गोचिड असतो, तो गोचिड एक सजीव आहे, ती गाय दुसरा सजीव आहे, त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. एखादं मोठं झाड आहे, त्या झाडावर एखादी वेल वाढते, झाडाला आधार घेत, त्या दोन्हीमध्ये काहीतरी संबंध. हे जे सजीवांमधले संबंध आहेत, या सर्व संबंधांचा अभ्यास आपण इथे करतोय. तो बघा आता वन बाय वन. भक्षण, शिकार, प्रेडेशन, स्पर्धा, कॉम्पिटिशन, परजीविता, पॅरासाइटिझम, सहोपकारिता, म्युच्युअलिझम, सहभोजिता, कॉमेन्सॅलिझम आणि आंतरजातीय परजीविता, ॲमनेसिलिझम. इंग्लिश मराठी दोन्ही नावं तोंडपाठ पाहिजेत, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे खूप जास्त. क्लिअर? हे सगळी नावं पाठ करा इंग्लिश मराठी, त्याचा अर्थ आपण एक एक करत पाहूया. पहिला बघा, शिकार, भक्षण हे सोपं आहे, म्हणजे एक सजीव दुसऱ्याला खातो, आपण चिकन खातो. शिकार ही वेगवेगळ्या प्रजातींमधील आंतरक्रिया असून एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीच्या जीवाला मारून आपलं खाद्य मिळवतो. सिंह काय करतोय? हरणाची शिकार. सिंह भक्षक, हरिण शिकार. आता याच्यात काय होतंय? भक्षकाला काय झाला? लाभ. वाघाला लाभ झाला. नुकसान कोणाचं झालंय? भक्ष किंवा शिकार असणाऱ्या प्राण्याचं नुकसान झालं. पुढचं बघा आता, स्पर्धा, कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशन मध्ये काय दिसतंय बघा? अन्न, जागा, राहण्यासाठीची जागा म्हणजे अधिवास, याची कमतरता असते तेव्हा ती मिळवण्यासाठी परिसंस्थेमधल्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये काय होते? स्पर्धा निर्माण होते. एकाच प्रजातीमधले जीव एकमेकांशी स्पर्धा करतात. कशासाठी? अन्न किंवा अधिवासासाठी. ती झाली सजातीय स्पर्धा. किंवा एकाच प्रकारच्या संसाधनावर अवलंबून असणारे वेगवेगळ्या प्रजातींचे जीव एकमेकाशी स्पर्धा करतात, ती काय झाली? विजातीय स्पर्धा. साधं सोपं उदाहरण बघा, जंगलामधल्या वेगवेगळ्या वनस्पती सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय होतात? वर 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 वाढतात, तेव्हा ती वनस्पतींमधली काय झाली? स्पर्धा. हे सर्वात उत्तम उदाहरण आहे बघा इथे. क्लिअर? इथे दोघांनाही काय होणार आहे? नुकसान होतं, कारण ते एकमेकाचे हक्क काय करण्याचा प्रयत्न करतात? ओरबाडण्याचा प्रयत्न करतात. पुढचं बघा आता, परजीविता, पॅरासाइटिझम. हे काय बघा? एक प्रजाती आपली पोषण द्रव्ये मिळण्यासाठी दुसऱ्या प्रजातीवर अवलंबून असते. अमरवेल दुसऱ्या एखाद्या झाडावर परोपजीवी म्हणून वाढत असते. किंवा मगाशी जे मी सांगितलं, कुत्र्याच्या त्वचेवर पिसवा दिसतात किंवा गायीच्या त्वचेवर असणार गोचिड, ते गोचिड फायदा करून घेतय. ते रक्त शोषत असेल किंवा जे काही घेत असेल ते त्याचा फायदा होतो, पण त्या गाय या जनावराचं काय होतंय? नुकसान. त्यामुळे बघा, एका प्रजातीला काय झाला? लाभ. दुसऱ्या प्रजातीचं काय होतंय? नुकसान. ओके, बघा, म्युच्युअलिझम. इथे दोन प्रजाती एकमेकांवर अशा प्रकारे अवलंबून आहेत की त्या दोन्हीचा काय होतोय? लाभ होत आहे. हे महत्वाचं. आधीच्या मध्ये काय होतंय? एकाचा फायदा होतो, एकाचं नुकसान होतं. इथे काय? दोघांचाही फायदा. हे बघा, इथे बुरशी आणि शेवाळ या दोन्हीच्या एकत्रितून काय होतंय? लायकन्स म्हणजेच दगड फूल निर्माण होतो. यामध्ये बुरशी शेवाळाला काय करते?
आधार देत आहे आणि शेवाळ बुरशीला काय करतंय, अन्न पुरवतंय. याचं अजून एक सर्वात महत्वाचं उदाहरण बघा, प्रवाळ आणि त्याच्या बरोबरच सहोपकारितेमध्ये कोण राहतंय, झूज हॅन्टले नावाचं शेवाळ. या शेवाळाला हे प्रवाळ काय करतंय, त्याच्या त्वचेमध्ये राहायला जागा देत आणि त्याच्या बदल्यात या प्रवाळाला शेवाळाकडून काय मिळतंय, अन्न मिळतं, प्लस प्रवाळामधल्या त्याच्या शरीरातल्या टाकाऊ पदार्थांचं काय होतंय, प्रोसेसिंग सुद्धा होतं. पुढचं बघा, कॉमेन्सॅलिझम. दोन प्रजाती एकमेकांवर अशा प्रकारे अवलंबून असतात की ज्याद्वारे एका प्रजातीस लाभ होतो पण दुसऱ्या प्रजातीवर कोणताही परिणाम होत नाही, ना नफा ना तोटा. हे बारीक सारीक मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. यावर प्रश्न जोड्या लावा म्हणून प्रश्न हे चार शब्द देतील एका बाजूला, त्याचे अर्थ समोर देतील. तुम्हाला अर्थ परफेक्ट माहिती असला पाहिजे. क्लिअर? अमर वेलासारखे बांडगुळ अन्य वनस्पतींवर फक्त आधारासाठी अवलंबून असतं, परस्पर संबंधातून ते पोषक द्रव्ये घेत नाही, काही वनस्पतींमध्येच त्यांची फक्त मुळे शिरू शकतात. पुढचं बघा, आता आंतरजातीय परजीविता. एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीवर अशा प्रकारे अवलंबून असते की एका प्रजातीस नुकसान पोहोचते मात्र दुसऱ्या प्रजातीवर परिणाम होत नाही. आधीच्यात काय बघितलं, एकाला फायदा दुसऱ्यावर काही परिणाम नाही, इथे काय, एकाला तोटा दुसऱ्याला काही परिणाम नाही. पेनिसिलियम या बुरशीद्वारे स्त्रवल्या जाणाऱ्या पेनिसिलियम मुळे जीवाणूंचा नाश होतो मात्र या परस्पर संबंधातून त्या बुरशीला मात्र काहीही परिणाम होत नाही. आयोग काय करू शकतो लक्षात घ्या, हे उदाहरण देते, हे उदाहरण पुढील पैकी कोणत्या जीवसंबंधाचं आहे आणि मग अशी चार नावं तिथे दिलेली असतील. हा एक प्रकारचा प्रश्न, किंवा दुसरा प्रश्न काय, चार नावं त्यांचे चार अर्थ जोड्या लाव. क्लिअर? अर्थ समजलेत? फार काही किचकट नाही, सोपं आहे ते. अजून काही महत्वाचे मुद्दे बघा, ते बघूयात आपण वन बाय वन झटपट. अधिवास, राहण्याची जागा, हॅबिटॅट, या संज्ञेची व्युत्पत्ती लॅटिन शब्दापासून झालेली आहे. त्याचा अर्थ काय होतोय, ताबा असणे, म्हणजे एखाद्या ठिकाणी सजीव राहतो. सजीवांच्या जीवितासाठी आवश्यक असणारी विशिष्ट पर्यावरण नैसर्गिक स्थिती म्हणजेच काय, अधिवास होय. अधिवासामध्ये त्या विशिष्ट पर्यावरणातील जैविक अजैविक दोन्ही घटकांचा समावेश होतो. अधिवासामध्ये त्या सजीवाला काय मिळतं, अन्न, निवारा, सुरक्षा आणि पुनरुत्पादन करता येतं. या त्यांच्या गरजा काय होतात, सहजरित्या पूर्ण होऊ शकतात. हे नीट लक्षात ठेवा. अधिवास, राहण्याची जागा त्या सजीवाला काय देते, अन्न देते, निवारा देतोय, सुरक्षा देतोय आणि पुनरुत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून देते. पुढे बघा, आता स्तरीकरण हा तितका महत्वाचा मुद्दा नाहीये, आपण झटक्यात बघूयात. परिसंस्थेतील विविध वनस्पती प्रजातींच्या अधिवासाची उभ्या स्तरामध्ये केलेली मांडणी म्हणजे स्तरीकरण. हे कुठे दिसतं बघा, विषुववृत्तीय वर्षावन, तुम्ही अभ्यास केला असेल तुम्हाला लक्षात असेल, ते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वेगात वाढतात आणि तिथे त्रिस्तरीय रचना होते. अतिशय उंच वाढलेल्या वनस्पती, त्यानंतर मध्यम उंचीच्या, त्यांच्यामध्ये कमी उंचीची, अशी त्रिस्तरीय रचना विविध वनस्पती प्रजाती अधिवासासाठी उभ्या स्तरामध्ये केलेली मांडणी. क्लिअर? वनस्पती प्रजातींच्या उंचीनुसार त्यांच्या अधिवासी विविध स्तरामध्ये विभागणी केली जाते, ही अशी. हे का होतंय असं, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी होते. हा पुढचा शब्द लक्षात, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. परिस्थितिकीय सुस्थाने, निश असं आपण त्याला म्हणतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत जगताना कार्य करताना विशिष्ट भूमिका पार पाडत असतो.
या जंगल या परिसंस्थेमध्ये एखादा वाघ आहे, क्लियर? हा वाघ काय करतो, त्या परिसंस्थेमध्ये काहीतरी भूमिका बजावतो, म्हणजे त्या वाघाची तिथली उपस्थिती त्या परिसंस्थेला काय करत असते, एका बॅलन्स स्टेट मध्ये ठेवत असते, ती त्या वाघाची त्या परिसंस्थेमधली भूमिका असते. अशी भूमिका प्रत्येक सजीवाला असते. या सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला आपण काय म्हणतोय, निश किंवा परिस्थितिकीय सुस्थान असं आपण संबोधतो. बघा आता बागेत वाढणारे एखादे रोपटे हवेत ऑक्सिजन उत्सर्जित करत, ते रोप जे आहे ते काय देतंय तुम्हाला, ऑक्सिजन देतंय. सो ते तुम्हाला प्राणवायू देण्याची भूमिका बजावतंय, ही त्या परिसंस्थेतली त्याची भूमिका झाली. तसंच मधमाशा मुंग्या या कीटकांसाठी ते काय करतंय, अन्न निवारा पुरवतोय, ही त्याची भूमिका, त्याला आपण म्हणतोय परिस्थितिकीय सुस्थान. जेव्हा विविध प्रजातींचे परिस्थितीक सुस्थान एकच किंवा सारखी असते तेव्हा त्यांच्यात काय होणार आहे, स्पर्धा वाढीला लागणार आहे. परिणामी प्रत्येक सजीव प्रजाती स्वतःला अनुरूप अशा सुस्थानाची निर्मिती करते, कशासाठी, स्पर्धा कमी करण्यासाठी. आता यामध्ये त्याचे काही प्रकार आहेत, तेवढ्या खोलात प्रिलिमसाठी आपण जाण्याची गरज नाही, फक्त ती नावं लक्षात ठेवा, अधिवास निश, अन्न निश, पर्जन्य निश आणि भूरासायनिक निश. हे कशासाठी, निवाऱ्यासाठी, हे पोषक द्रव्यांच्या गरजेसाठी, हे कशासाठी, पुनरुत्पादनाची पद्धत व कालावधी यासाठी, हे विविध अजैविक घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. हा एक महत्वाचा मुद्दा, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, परत प्रश्न येऊ शकतो. बघा काय, की स्टोन स्पीसीस किंवा कुंजीशाळा प्रजाती ही संकल्पना कोणी नमूद केली होती सर्वात पहिल्यांदा, रॉबर्ट पेन. नाव लक्षात राहिलं पाहिजे, रॉबर्ट पेन यांनी की स्टोन स्पीसीस सांगितल्या होत्या. ज्या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणावरील प्रभाव त्यांच्या संख्येच्या विषम प्रमाणात असतो व परिस्थितीय स्थैर्यासाठी ज्या प्रजाती महत्वाची भूमिका बजावत असतात त्यांना काय म्हणतो आपण, कुंजीशाळा प्रजाती. क्लिअर? या प्राणी किंवा वनस्पतींचं कार्य परिसंस्थेच्या स्थैर्यासाठी काय असणार आहे, आवश्यक असणार आहे. काय होतं लक्षात घ्या, आज आपण काय पाहतोय भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः, वेगवेगळ्या शहरांमध्ये बिबटे शिरतात. काय शिरतायत, अन्न शोधत शिरतायत. का अन्न शोधताय, कारण त्यांचं जे मूळ अधिवास आहे ते अन्न मिळण्यासह आहे. त्यांचं अन्न काय होतं, तर युजली हरण आपल्याला महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये वगैरे आढळतात, ते त्या बिबट्याचं अन्न किंवा त्यासारखे प्राणी, ते नामशेष झाले आणि मग परिसंस्थेचं स्थैर्य काय झालं, बिघडलं. हरिण ही प्रजाती आपण काय म्हणू शकतो, की स्टोन स्पीसीज, ते हरण गायब झाली त्यामुळे या परिसंस्थेचं स्थैर्य काय झालेलं आहे, ढासळलं, आणि म्हणून ते बिबटे अन्न शोधत काय झाले, बाहेर हिंडू लागले. त्या बिबट्यांना त्या जंगलामध्ये जर पुरेसे हरण किंवा त्या प्रकारचे शाकाहारी प्राणी उपलब्ध असते तर ते बाहेर पडले असते का. ते हरिण ही जी भूमिका बजावतोय त्या भूमिकेमुळे त्या परिसंस्थेचं काय राखलं जातं, स्थैर्य राखलं जातं. त्या भूमिकेमुळे त्या हरणाला आपण काय म्हणू शकतो, हरिण काय आहे, की स्टोन स्पीसीज. कळालं, हे थोडं मी डिटेल दिलेलं आहे, वाचून बघा, एवढ्या खोलात प्रिलिमला जाण्याची गरज नाही. या प्रजातींची उत्पादकता किंवा त्यांचं जैववस्तुमान परिसंस्थेतील इतर प्रजातींच्या तुलनेत खूप कमी असले तरी सुद्धा या प्रजातींशिवाय परिसंस्थेचं अस्तित्व धोक्यात येतं. जसं आपण हरणाबद्दल म्हणालो, त्या हरणाचं जैववस्तुमान उत्पादकता कमी आहे, पण तो गायब झाला मग मात्र काय होतंय, त्या परिसंस्थेचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. युजली या प्रजातीमध्ये की स्टोन स्पीसीज जास्त असतात. कुठले, सर्वोच्च पातळीवरचे भक्षक, त्यांचं की स्टोन स्पीसीज म्हणून काम जास्त महत्वाचं आहे. पुढे बघा आता, इकोटोन ही एक बाउंड्री असणार, दोन भिन्न पण लगतच्या परिसंस्था किंवा जीवसंहती जनसमुदायातील
संक्रमणाचा प्रदेश. म्हणजे बघा मी एक उदाहरण देतो, हे इथे एक जंगल आहे आणि इथे एक गवताळ प्रदेश आहे. आता जंगल म्हणजे काय तर मोठमोठ्या झाडांचा प्रदेश, गवताळ प्रदेश म्हणजे काय ते गवत झुडपं असतात. पण ते काय भारत पाकिस्तान सारखं असणार आहे का की हे जंगल ही भिंत म्हणजे त्या जंगलाची बाउंड्री, त्या बाउंड्रीच्या पलीकडे झाडं नाही फक्त गवत दिसणार, असं नसतं. तुम्ही इकडे बघितलं तर खूप मोठमोठी झाडं आहेत, इथून पुढे गेलात झाडं कमी होत चालली, गवत वाढायला लागलं, त्या रेषेच्या पुढे गेलात झाडं खूपच कमी, गवत जास्त. म्हणजे हा एवढा प्रदेश काय झाला, संक्रमणाचा प्रदेश. ते जंगल हा गवताळ भाग, इथे प्रामुख्याने गवत आहे, इथे प्रामुख्याने मोठी झाड आहेत, पण इथे मात्र काय आहे दोन्ही मिक्स. हा संक्रमणाचा जो प्रदेश आहे त्याला आपण काय संबोधतोय, इकोटो. हे बघा तेच उदाहरण आहे, क्लिअर. इकोटोनचा आकार लहान मोठा कसाही असू शकतो, ते लहान सुद्धा असेल किंवा एखाद्या रेषे इतकं लहान असेल किंवा एखादा तो मोठा प्रदेश असेल. या संक्रमणात्मक प्रदेशातील जैविक अजैविक घटकांची उपलब्धता, तेथील हवामान दोन्ही प्रदेशातील सजीवांच्या वाढीस पोषक असल्याने इथे जैवविविधता काय असणार आहे, इथल्यापेक्षा आणि इथल्यापेक्षा इथे जैवविविधता जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, यूपीएससी अशा स्वरूपाच्या वाक्यांवर मुद्द्यांवर प्रश्न टाकते. कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इकोटोन. इकोटोनचा अर्थ देतील, काय आहे अर्थ, त्यानंतर इकोटोन हे एखाद्या लहान प्रदेशासारखंच असतं, ते मोठे नसते. इथे देतील इथे जैवविधता कमी असते, आणि मग विचारतील यापैकी कोणतं विधान विधाने बरोबर आहेत किंवा चूक आहेत, असा प्रश्न यूपीएससी टाकते. एमपीएससी सुद्धा असे प्रश्न टाकू शकेल, हे लक्षात घ्या, क्लिअर. मगाशी लेक्चरच्या सुरुवातीला मला एक मुद्दा सांगायचा होता पण तो मुद्दा राहिला. पुढचं हेडिंग बघा फक्त, सीमा परिणाम एज इफेक्ट. आधी हा मुद्दा आपण पूर्ण करू मग मी ते सांगतो. इकोटोन मधल्या मधील भागात लगतच्या दोन्ही जीवसमुदायांपेक्षा वेगळ्या आढळणाऱ्या विशिष्ट प्रजाती, विशिष्ट समुदाय रचना यास काय म्हणतो आपण, सीमा परिणाम. याच कारणास्तव इकोटोन मध्ये जास्त जैवविधता आढळते. म्हणजे आता समजा हे आहे जंगल, हा आहे गवताळ प्रदेश, ओके, हा झाला इकोटोन, बरोबर. त्या इकोटोन मध्ये इकडच्या प्रजाती आहेत, इकडच्या पण आहेत, त्या दोन्ही पेक्षा आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आपल्याला इथं आढळतात, त्याला आपण म्हणतोय सीमा परिणाम. कारण त्यांना दोन्ही प्रकारच्या कंडिशन्स एका जागी मिळतात म्हणून तशी परिस्थिती आढळते. म्हणजे जसं बघा सीमा परिणामाचं वेगळं उदाहरण आहे, तुम्ही अक्कलकोटला गेलात, तिथल्या स्थानिकाला कन्नड पण बोलता येते, मराठी पण बोलता येते, कारण तो काय झाला, संक्रमणाच्या प्रदेशातला झाला, इकोटोन झाला, क्लिअर. तुम्ही सोलापूरच्या अलीकडे आलात, अलीकडच्या कुठल्याही तालुक्यात, जिल्हा तोच, पण त्याला मराठीशिवाय दुसरं बोलता येत नाही. तुम्ही बेळगावच्या दक्षिणेला गेलात, त्याला कन्नडशिवाय काही बोलता येत नाही. तो झाला कन्नड बोलणारा, झाला इकडचा, फक्त मराठी बोलणारा झाला इकडचा. आणि इकोटोन मधला काय, त्याला ऍडिशनल ऍडव्हान्टेज. ते ऍडिशनल ऍडव्हान्टेज कशामुळे, जी काही बाउंड्री इफेक्ट आहे तो एज इफेक्ट, क्लिअर. पुढे जाऊयात आपण आता. परिसंस्था सेवा म्हणजे परिसंस्थेमुळे काय काय फायदे होतात ते थोडक्यात बघायचं आहे. याच्यावर काही असा हार्ड टू द पॉइंट प्रश्न येणार नाही. निसर्गाकडून या सेवा विनामूल्य उपलब्ध होत असतात, त्याचं वाटोळं झालेलं आहे. कोणामुळे झालेलं आहे, मानवी हस्तक्षेपामुळे त्यावर गंभीर परिणाम झालेला आहे. काय काय सेवा मिळतात त्या परिसंस्थेमुळे आपल्याला, त्या लक्षात घ्या. पुरवठा सेवा, परिसंस्थेकडून आपल्याला बरेचसे गोष्टी उपलब्ध होत आहेत, मग अन्न झालं, अन्नाव्यतिरिक्त इतर पदार्थ झाले. परिसंस्था हे जंगल आहे, जंगल नावाची एक परिसंस्था, त्या जंगलातून लाकूड मिळते, औषधी वनस्पती मिळतात, जनावरांना चारा मिळतोय, माणसाला फळ भाज्या मिळतात, बरंच काही काही. सो ती काय झाली, पुरवठा सेवा. पुढची बघा, पूरक सेवा. जैव वस्तुमानाची निर्मिती, वातावरणातील प्राणवायूचे उत्पादन, मृदेची निर्मिती हे ऍडिशनल बेनिफिट झाले. त्या जंगलांमुळे मृदेची धूप थांबवली गेली, त्या जंगलांमुळे पावसाचं पाणी अडवलं आणि भूजलाचं पुनर्भरण झालं, त्या जंगलातील झाडांनी काय केलेलं आहे, ऑक्सिजन सोडला, ही काय झाली, पूरक सेवा. पुरवठा सेवेत काय,
डायरेक्ट ती गोष्ट तुम्हाला दिली, त्या जंगलातल्या झाडांनी तुम्हाला फळं दिली, तुम्हाला लाकूड दिलं, पूरक सेवेमध्ये दिल्या गोष्टी, पण त्या कशा मिळाल्या? इनडायरेक्टली, दिसल्या नाहीत तुम्हाला. तिसरं बघा आता, नियामक सेवा. काय हे नियामक सेवा? ते काहीतरी कंट्रोल करतायत. काय कंट्रोल केलंय? ऑक्सिजन सोडला, कार्बन डायऑक्साइड वापरून घेतला, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यात भूमिका झाली. मृदेची धूप थांबवली, पाणी जमिनीत मुरण्यास प्राधान्य दिलं, त्यामुळे पूर नियंत्रण झालं. सो ह्या काय झाल्या? काहीतरी रेग्युलेशन केलेलं आहे, कशा तरी नियमन केलेलं आहे. हे बघा, तेच दिलेलं आहे. तापमानात स्थैर्य आलेलं. ओके, सांस्कृतिक सेवा. ती जंगलं जी आहेत ते आपल्याला काहीतरी मनोरंजन किंवा काहीतरी सांस्कृतिक महत्व निर्माण करतात. हे सांस्कृतिक महत्वाचं एक उदाहरण बघा, कोकणामध्ये आपल्याला देवराई आढळतात. इथे खूप सारं असं जंगल असं घनदाट जुन्या वृक्षांचं, लोक त्याच्याकडे एक पवित्र स्थळ म्हणून बघतात. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय होणार आहेत, यामधून प्राप्त होत आहे. कळालं? आयोग काय करेल बघा, परिसंस्थेपासून पुढील पैकी कोणत्या सेवा प्राप्त होतात? पुरवठा सेवा, पूरक सेवा, नियामक सेवा, सांस्कृतिक सेवा. वरवर अभ्यास करणाऱ्याला वाटेल सांस्कृतिक सेवेचा काय संबंध, पण ते आहे. क्लिअर? हा शब्द लक्षात घ्या, परिस्थितीकीय पाऊल खुणा, इकोलॉजिकल फुटप्रिंट्स. बघूयात आपण काय ते. हा महत्वाचा शब्द आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो, हे ध्यानात ठेवा. शक्यतो इंग्लिश शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. पाऊल खुणा, तुम्ही चाललात की तुमच्या पायाचे ठसे पडतात, हे तुमच्या वजनाचा तिथे झालेला परिणाम, अशा अर्थाने लक्षात ठेवा. मानवी गरजांचा नैसर्गिक संसाधनावर पडणारा भार म्हणजे काय? परिस्थितीकीय पाऊल खुणा. म्हणजे मानव परिसंस्थेचा वापर करताना त्याचा परिणाम, त्याचा बोजा, त्याचा भार त्या परिसंस्थेवर पडतो, त्याला आपण काय म्हणतोय? परिस्थितीकीय पाऊल खुणा. क्लिअर? हा शब्द लक्षात ठेवा. पर्यावरणीय लेखा प्रणालीद्वारे, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग सिस्टीमद्वारे हा भार मोजला जातो. म्हणजे समजा एखादं जंगल आहे, त्या जंगलाच्या आजूबाजूला जी लोक राहतात गावामध्ये, ती लोक त्या जंगलात जाऊन तिथली झाडं तोडतायत, तिथलं गवत आणतात, तिथली फळं गोळा करतात, तिथल्या लहान प्राण्यांची शिकार करतात. सो मानव त्याची नैसर्गिक साधन संपत्तीची गरज पूर्ण करताना त्या जंगलावर जो इम्पॅक्ट क्रिएट करतोय, जो परिणाम निर्माण करतोय, त्याला आपण काय संबोधतोय? परिस्थितीकीय पाऊल खुणा असं संबोधतोय. क्लिअर? आणि ते मोजतो आपण कशाद्वारे मोजतोय? तर एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग सिस्टीमद्वारे आपण ते मोजत असतो. आजकाल याचं महत्व वाढलेलं आहे. का? कारण या पाऊल खुणा जास्त वाढायला लागल्यात. आणि पूर्वी आपल्याला लक्षात येत नव्हतं की आपली कोणती प्रक्रिया तशा भार त्या परिसंस्थेवर निर्माण करते. मग शास्त्रज्ञांनी शोधून काढलं की माणसाच्या कोणकोणत्या गोष्टींमुळे असा भार पडतोय, तो किती पडतोय, मग तो कसा अवॉइड करायचा किंवा त्याची भरपाई कशी करायची. बघा, तो भार का वाढत गेलाय? लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लागणारे क्षेत्र म्हणून आपण या परिसंस्थांचं क्षेत्र वापरायला लागलेलो आहोत. म्हणजे समुद्रामध्ये आपण सांडपाणी टाकतोय, समुद्रामध्ये आपण कचरा टाकतोय, त्यामुळे तिथल्या परिसंस्थेवर बोजा पडतोय आणि मग त्याला आपण म्हणतोय परिस्थितीकीय पाऊल खुणा. कशावरती? मरीन इकोसिस्टीम, जलीय सागरी परिसंस्थेवरच्या परिस्थितीकीय पाऊल खुणा. क्लिअर? हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ग्लोबल फुटप्रिंट नेटवर्क नुसार 2014 मानवाचा परिस्थितीकीय पाऊल खुणा हा 1.7 पृथ्वी इतका होता. म्हणजेच काय? मानवी गरजा या पृथ्वीच्या पुनर्निर्मिती प्रक्रियेच्या तुलनेत कितीने वाढलेल्या आहेत? 1.7 पटीने वाढलेल्या आहेत. म्हणजे पृथ्वी जेवढं काही निर्माण करते त्याच्यापेक्षा किती पट माणसाची गरज आहे? 1.7 पट. क्लिअर? हे जे काही 3-4 मुद्दे आहेत ते नीट लक्षात ठेवा. इज दिस क्लिअर? हा पुढचा एक पॉइंट आहे, तो तितका महत्वाचा नाहीये, पण आपण तो कव्हर करूयात. यदा कदाचित जर प्रश्न आलाच तर तुम्हाला ऍटलीस्ट ते काय आहे हे माहिती असलं पाहिजे. हे मी का देतोय ते मी तुम्हाला शेवट सांगतो. हा पॉइंट झाल्यानंतर इथे आपला एक सेक्शन संपतोय. तो सेक्शन संपला की मी तुम्हाला ते सांगतो.
परिस्थितीय अनुक्रमण, इकोलॉजिकल सक्सेशन, बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार एखाद्या परिसंस्थेतील जीवसमुदायाच्या संरचनेत सातत्याने बदल घडवून येत असतो. क्लिअर? हा बदल टप्प्याटप्प्याने घडणारा व पर्यावरणातील बदलांशी जुळून घेणारा म्हणजे समांतर असतो, त्याला आपण परिस्थितीय अनुक्रमण असं म्हणतो. म्हणजे एक साधं उदाहरण बघा, एक विशिष्ट प्रकारचं माकड होतं, त्या माकडाने आजूबाजूच्या परिसंस्थेशी जुळून घेतलं, हळूहळू ते माकडाने स्वतःमध्ये काय केले, बदल केले, आणि त्यापासून एक सुपर माकड निर्माण झालं. कोणतं? तर मानव. हा जो सजीवांमध्ये जो बदल होतोय त्या बदलाला आपण काय म्हणतोय? इकोलॉजिकल सक्सेशन. आजपर्यंत आपण पृथ्वीवर अनेक वेगवेगळे सजीव नष्ट गायब झालेले पाहिले, अनेक वेगवेगळ्या सजीवांमध्ये बदल झाला, ते सजीव टिकून राहिले, त्यांनी बदल करून घेतला, आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागली का त्या सजीवांनी काय केले, स्वतःमध्ये बदल करून घेतला, ते टिकून राहू शकले. एक साधं उदाहरण लक्षात घ्या, या शहरामध्ये कधी काळी चिमणी, कावळा, पोपट, कोकिळा आणि अजून काही पक्षी आढळत असतील. आज चिमणी दिसते का आपल्याला शहरांमध्ये? फार क्वचित, रेअरली, जवळपास नाहीच. पण टिकून राहिले कोण? कबूतर. त्यांची संख्या वाढतच चालली, काही प्रमाणात कावळे. कबूतर का टिकली? कारण त्यांनी त्या बदलत्या पर्यावरणाच्या रहस्याशी काय केले, स्वतःला जुळवून घेतले. गिधाड नाहीशी होत आहेत का? कारण बदलत्या प्रदूषणाशी ते जुळून घेऊ शकले. ज्यावेळेस असा दीर्घ काळात बदल होतोय पर्यावरणात, तो बदल होत असताना सजीव त्या बदलाशी जुळवून घेतात, आणि त्या बदलाशी जुळून घेताना सजीवांमध्येच काय होतोय? बदल होतो. त्याला आपण म्हणतोय परिस्थितीय अनुक्रमण. क्लिअर? या सातत्यपूर्ण बदलानंतर जीवसमुदायाचा स्थिर टप्पा येतो. असे बदल होत होत ते एका अशा लेवलला पोहोचतात की आता त्यांनी आजूबाजूच्या गोष्टींशी काय केलेलं आहे, 100% जुळून घेतलेलं आहे. म्हणजे ते आता काय झाले, स्टेबल झाले. क्लिअर? जेव्हा जीवसमुदाय आणि पर्यावरण यांच्यात समतोल होतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय, क्लायमॅक्स कम्युनिटी. शेवट झाला, आता काही बदलायची गरज नाही, जे काय आहे त्याच्याशी त्यांनी जुळून घेतलेलं आहे. हे की वर्ड्स जे आहेत, स्थिर टप्पा, क्लायमॅक्स कम्युनिटी, एवढं फक्त लक्षात घ्या. हा खूप मोठा किचकट टॉपिक आहे, इथे मी शक्य तेवढा तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुक्रमणाच्या प्रक्रियेदरम्यान म्हणजे बदलाच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रजाती नव्याने परिसंस्थेत स्थलांतरित होतात, प्रजातींची वाढ होते, तर काही प्रजाती ज्या जुळवून घेऊ शकत नाही त्यांची संख्या काय होते, कमी होते, आणि त्या कालांतराने काय होतात, नष्ट होतात. एखाद्या क्षेत्रातील जीवसमुदायाच्या बदलाच्या क्रमास सेरे असं म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे काय? सुरुवातीला ए नावाचा सजीव होता, परिस्थिती बदलायला लागली, त्यांनी स्वतःमध्ये बदल केला, ए चा काय झाला, बी. परत परिस्थिती बदलत गेली, हे दीर्घ काळात होतं, हजारो लाखो वर्षात परिस्थिती बदलते. बीचं काय झालं, सी. सीचा काय झाला, डी. डीचा काय झाला, ई. आता याने आहे त्या परिस्थितीशी 100% जुळून घेतलेला आहे. त्यामुळे ही कोणती कम्युनिटी म्हणणार आपण, क्लायमॅक्स कम्युनिटी. आणि ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार, सॅरल स्तर. ओके, कळलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. पुढचं बघा, परिस्थितीय अनुक्रमणाचे वर्गीकरण, प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक मध्ये काय होतंय, एक नवीन प्रदेश निर्माण होतोय. बघा, नवीन प्रदेश निर्माण झाला तिथे सजीवच नाहीत, आणि मग सजीव हळूहळू एक एक निर्माण होत जातात, त्याला आपण काय म्हणणार, प्राथमिक अनुक्रमण. दुय्यम अनुकरणामध्ये ऑलरेडी प्रदेश असतो, प्रदेश होता, पण तिथले सजीव काय झाले, नाहीशे झाले. कशामुळे नाहीशे झाले, या घटना घडल्या त्यामुळे मूळच्या प्रजाती नष्ट झाल्या, आणि मग नवीन जो उजाड प्रदेश झाला त्याला आपण दुय्यम उजाड प्रदेश म्हणतो. मग तिथे परत नव्याने सजीव जातो. मग त्या अमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली, आहे त्या वनस्पती नष्ट झाल्या, आणि मग आता तिथे परत नव्याने वनस्पती उगवायला लागल्या. ते कशाचं उदाहरण, दुय्यम अनुक्रमणाचं उदाहरण.
त्यापेक्षा वेगळं काय, एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक झाला, आहे ते सगळं नष्ट झालं, शिलारस बाहेर पडला, थंड झाला, खडक झाला, त्या खडकापासून मृदा झाली आणि नव्याने सजीव निर्माण झाली. ते कशाचं उदाहरण? प्राथमिक अनुक्रमणाचं उदाहरण. ओके, एवढंच लक्षात ठेवा. त्याचे काही 6 टप्पे आहेत, ते काही आपल्यासाठी महत्वाचे नाहीयेत. आधी उजाड क्षेत्र निर्माण झालं, मग तिथे इतर ठिकाणाहून नवीन सजीव आले, नवीन वनस्पतींची वाढ, मग सजीवांमध्ये स्पर्धा, त्या सजीवांमध्ये काय होत गेले, बदल होत गेले, आणि मग शेवटी काय झालंय, क्लायमॅक्स समुदाय निर्माण झाला की ज्याने ते आजूबाजूच्या घटकांशी 100% जुळवून घेतलेलं आहे. गॉट इट? कळालंय सर्वांना? हे सगळं झालं बेसिक्स पर्यावरणाचं. याच्या पुढे आता आपल्याला जायचं आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावर अनेकदा प्रश्न आलेले आहेत, तो आहे जैव विविधता. ओके, पण आपण एक 15 मिनिट ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा ते स्टार्ट करतोय. ब्रेकवर जाण्याआधी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जो सुरुवातीला मला सांगायचा होता. तुमच्यापैकी बहुतांश जणांनी कंबाईनची परीक्षा जी आत्ता झाली रिसेंटली ती दिलेली असेल, बरोबर. तो पेपर पाहिल्यावर आणि याच्या आधीचा पण जर तुम्ही कधी कंबाईनचा पेपर दिला असेल, मला फरक जाणवला असेल. काय फरक आहे? प्रश्न अवघड आलेले आहेत यावेळेस, प्रश्नांची पातळी जी आहे ती फार बदललेली आहे. असं का? त्याचं पहिलं कारण लक्षात घ्या, त्यांनी कंबाईन मेन्सचा सिलेबस रिव्हाइज केलाय मध्यंतरी. म्हणजे आता जी कंबाईन प्रिलिम झाली त्याच्यासाठीचा जो सिलेबस आहे मेन्सचा, तो जवळपास राज्यसेवेच्या सिलेबस सारखा त्यांनी केलेला आहे. रिमोट सेन्सिंग त्यात टाकलंय, पर्यावरण टाकलंय, त्यावर जास्त भर दिलाय. इव्हन प्रिलिमला सुद्धा कंबाईन परीक्षेत महाराष्ट्रावर येणारे प्रश्न जास्त असायचे, आता भारतावर प्रश्न यायला लागले. या सगळ्याचा साधा सोपा अर्थ असा आहे, आयोग बदलतोय, काठिण्य पातळी बदलते. त्यामुळे येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेकरता तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामध्ये काठिण्य पातळी काय असणार आहे, आधीपेक्षा थोडीशी जास्त. पेपरला जाताना ही मानसिक तयारी करून जा. काय मानसिक तयारी करून जायची तुम्ही? की बाबा आपल्याला काहीतरी फार भयानक प्रश्न समोर येणार आहेत, त्यामुळे जर फार अवघड प्रश्न आले तरी आपलं संतुलन काय होणार नाही, ढासळणार नाही, नर्वस होणार नाही. क्लिअर? ही गोष्ट डोक्यात ठेवूनच पेपरला जायचं. आता जे काही मी पर्यावरणाचे नॉर्मल घटक घेतले त्यात A to Z सगळं कव्हर झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीला आपण ऍटलीस्ट स्पर्श तरी केलेला आहे. फक्त ते कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल ते घेतलं नाही मी. ते कसं करायचं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं. हे एवढे सगळे घटक का घेतले? कारण आयोग अवघड पेपर काढताना कुठल्याही घटकावर प्रश्न काढू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर? समजतंय सर्वांना? त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे, 2-3 आठवडे आहेत. 2-3 आठवड्यात बरंच अभ्यास होऊ शकतो, झालेल्या अभ्यासाला आपण रिफाईन स्वरूप देऊ शकतो. कळालं? हे ध्यानात ठेवा. 10:30 वाजलेले आहेत, 11:15 आपण स्टार्ट करतो. क्लिअर? 11:15 आपण जैवविविधता घेऊ आणि त्यानंतर मग आपण पर्यावरणाचा ऱ्हास जो भाग आहे त्याच्याकडे जाणार